अरे महादेव, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. आणि स्वाती भोग या चॅनलवरती. आणि कसे आहात सगळेजण? तर खूप दिवसांनी मिळते. हाय कर आणि हाय कर. तोंडातून बोट कर, तोंडातच बोट घालत असती. 10 वेळा तोंडात बोट नको घालू म्हणलं तरी तोंडात बोट घालत असते. तर आमचं काम अजून राहिलेलं आहे. काम अजून काहीच झालेलं नाही आहे. 2 वाजलेले आहेत. नाही काम करायचे काय पण करावं, तर आपल्यालाच लागणार आहे. दुसरं कोण तरी येणार नाही आहे करायला. तर चला आता काम वगैरे करायचंय. सगळं काम A to Z माझं तसं राहिलेलं आहे. कधीच आराम नाही भेटत, कधीच आराम नाही. 2-3 दिवस आईकडे गेले होते. आईकडे पण आराम नसतो, कुठंच आराम नाही. जीवाला जिथं बघितलं तिथं. मुलींच्या आयुष्यात आहे ना नुसतं काम काम काम. आणि तेवढं काम केलं तरी ते लोक बोलणार की किती काय काम करून घरातलेच कामं असतात, याचीच कामं असतात. ह्या मॅडमला आंघोळ घातली, देवपूजा केली, परत त्याच्यानंतर नाश्ता बनवला. नाश्ता आज नवऱ्याचा उपास असतो म्हणून तो काही नेत नाही, तू तिकडच खातो. मग परत मी तर काय केलं नाही. माझ्या तब्येतीकडे मी आता जास्त लक्ष द्याय, कारण मला आहे ना खरंच जास्त म्हणजे आता हे कमी झालं, श्वास हे करायचं बंद झालं. आता ते पोट रात्री दुखत होतं, त्याचं वेगळं काय ना काय काय ना काय होतच राहत आहे. मी तर म्हणते 2-3 दिवस सलाईन लावून घ्यावं. काय ना काय व्हायलाच लागलंय मला. माझी तब्येतच मला साथ देत नाही आहे. मलाच माहिती नाही मी काय काय करू आणि काय नाही. एवढ्या सगळ्या गोळ्या आणल्या होत्या, त्या गोळ्या तुम्हाला मी दाखवते. त्या गोळ्या तशाच पडल्या, म्हणजे मला खायची पण इच्छा नाही, कारण आरामच पडत नाही. काय करू आणि काय नाही तेच कळत नाही. आणि कामं मध्ये मध्ये नवऱ्याचे डोळे दाखवणं मध्ये मध्ये. अरे बाबा, मीच जर नसले मग तू खाणार काय? तर मी जास्त आता ताण घेत नाही. तू डोळे दाखव नाही तर काही कर, पण मला माझी तब्येत महत्वाची आहे. उद्या मला काय झालं तर माझ्या लेकराला कोण बघणार नाही. उगन येऊन तुझ्यासारखं दुसरीकडे आपटून यायचं आणि मी केलं म्हणायचं. मला माझ्या तशा लेकराला करायचं नाही आहे. सो मी बरी असली तर माझं लेकरू बरं असेल, मी माझ्या लेकराकडे लक्ष देऊ शकेल. तो हे महत्वाचं आहे मला, हाय का नाही. उगाच आपल्या स्वतःला ज करत राहा करत राहा करत राहा आणि त्या गोष्टीचं अप्रिशिएशन पण नाही. त्या गोष्टीचं कुठल्या काय म्हणतात त्याला, त्याला त्याची किंमतच नाही केलेली. नुसतं आपलं काम कर काम कर काम कर, तुला किती काम करती काय करती याच गोष्टीवरनं त्यांचं बोलणं चालू राहतं. म्हणजे बाबा तुला नाही किंमत, चल मला पण किंमत नाही आता त्या गोष्टीची. मी पण आता जास्त लोड घेत नाही त्या कामाचा विमाचा. जेव्हा म्हणायला येईल तेव्हा करायचं आणि जेव्हा करायचं तेव्हा करायचं, कारण आपली तब्येत महत्त्वाची आहे. इतके दिवस मी शांत बसले, 3 दिवस जरा माइंड शांत केलं, विचार केला. म्हणजे जर समोरच्यालाच आपली किंमत नाही आहे तर मग आपण एवढं पुढं 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 करून काय उपयोगी असल्या माणसासाठी, बरोबर आहे की नाही. मग त्याच्यामुळे मी शांत बसते. किती काही ओरड डोळे दाखव नाही तर काहीही कर, फरक नाही पडत मला त्या गोष्टीचा. आता जर तुला बायको म्हणून किंमत नाही आहे तर मला नवरा म्हणून पण जास्त किंमत आता ठेवायची पण नाही. किती केलं त्या माणसासाठी, देवा मी इतकं केलं ना मी सांगू शकत नाही. ज्या टायमाला आहे ना आता मला सांगायचंही नाही आहे. जाऊ दे, सगळ्या गोष्टीमध्ये साथ दिली मी तेव्हापासून. फक्त एका बॅगवर आलतो आम्ही आणि आज मी त्याला इथंपर्यंत आणलं, वीज जपलं, पण त्या किंमत नाही त्या गोष्टीची त्या माणसाला. जाऊ दे, आपण आता जास्त नाही घ्यायचं काय टेन्शन. आणि जर कोण बोलायला आलं तर मी खंबीर आहे आता बोलायला. बस झालं, तोंड बंद ठेवून लई झालं. आता नाही तोंड बंद ठेवायचं, आता अजिबात नाही तोंड बंद ठेवायचं. लई सगळ्यांचं जपून मन बंद झालं, सगळ्यांचं करून बंद झालं. आता नाही शांत बसायचं, हाय की नाही. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. काम विमा करून घेते. आज उपास साहेबांचा स्वयंपाक करावा लागेल संध्याकाळी पूर्ण. तर तोपर्यंत मला नक्की दाखवेल काय केलं काय नाही. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आमच्या आम्ही बूट घालते, शूज घालते.